स्वतःच्या पोटाला चिमटा काढून ती नवऱ्याकरता प्रयत्न करते, पोराबाळांच्या करता प्रयत्न करते। आणि म्हणून आम्ही ठरवलं की ह्या भगिनीला, ह्या मायमाऊलीला काही ना काही एक ओवाळणी आपण त्या ठिकाणी द्यायची। आणि भाऊबीज नेमकी होती आणि त्या भाऊबीजेच्या निमित्तानं आम्ही तो ओवाळणी देण्याचा निर्णय घेतला। निर्णय मी जाहीर केल्यानंतर जुलै ऑगस्टचे पैसे पहिले 3000 रुपये डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला DBT केले, डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला आम्ही टाकले। मध्यस्थी नाही, कुणीतरी मध्यस्थी देताना 3000 द्यायला जायचा, 200 काढून घ्यायचा, माऊली आता मी तुझ्या हातात 3000 दिले, 200 असू दे ना मला, ती पण म्हणे राहू दे रे तू आता, त्याच्याकरता 2,30,00,000 2,30,00,000 महिलांना आम्ही 1,500 रुपये द्यायला सुरुवात केली। पहिले 3000 रुपये दिले, काही महिलांनी त्याच्यातनं काही सामान छोटंसं आणलं आणि कच्चा माल आणून पक्का माल केला आणि त्याचे पक्का माल झाल्यावर त्याचे 15,000-20,000 केले। माझी मायमाऊली, माझी भगिनी डोक्याने हुशार आहे पण आर्थिक बाबतीमध्ये सक्षम नाही, सबल नाही, आणि त्याच्यातनं त्यांनी आपलं स्वतःचं उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न केला। काही काही महिला मला भेटतात, अरे दादा खूप चांगलं केलं रे, माझ्या BP गोळ्या मला मिळायच्या नाही, आता मिळायला लागल्या, माझी तब्येत पण सुधारली। अहो तिचं स्वतःचं आरोग्य चांगलं ठेवण्याच्या करता तिला ज्या गोळ्या लागतात त्या गोळ्या कोणी तिला देत नव्हतं, एवढी वाईट परिस्थिती तिची होती। मग ह्याच्यात आम्ही वाईट काय केलं? आमच्या विरोधकांनी टीका केली, बघा उधळपट्टी करायला लागले। अरे गरिबाला 2 पैसे देणं काय उधळपट्टी आहे? देऊन देऊन किती दिले तर 1,500 रुपये महिना, आणि याला तुम्ही उधळपट्टी म्हणता? काही जण कोर्टात गेले काँग्रेसवाले आणि कोर्टाला सांगितले बंद करा, कोर्ट म्हणलं नाही सरकारचा अधिकार आहे सरकारने करावं, तिथं धुडकावलं। पुन्हा काहींना मध्ये एक त्यांचा माजी मंत्री म्हणला आमचं सरकार आल्यानंतर माझी लाडकी बहीण योजना बंद करणार का? तुझ्या का पोटात दुखते, तुला काय त्रास होतोय? आज जर माझी मायमाऊली एक समाधानी होत असेल, तिला जुलै ऑगस्टचे पैसे 3000 दिले, सप्टेंबरचे पुन्हा 1,500 दिले, आता ऑक्टोबरचे पैसे 21 ते 65 वयोगटातल्या माझ्या मायमाऊलीला, त्यांना जवळपास आम्ही आत्ता 3000 रुपये दिले। मायमाऊलींनो 3000 रुपये ऑक्टोबर नोव्हेंबरचे आले का? हात वर करा। तेव्हा का बाबासाहेब एवढ्या महिलांना आले? माझे जसं संजय मंत्री आहे तसं आदिती तटकरे मंत्री आहे, ती त्या खात्यामध्ये बघते, मी तिला पैसे दिले आणि तिला म्हणलं वाट बाई, आणि तिनं ते प्रत्येकाच्या अकाउंटला पाठवले। मागच्या वेळेस पैसे दिले ते रक्षाबंधनाची ओवाळणी होती, ह्यावेळेस जे पैसे दिले, 2 दिवसावर दसरा आलाय, दसऱ्यानंतर दिवाळी 20 दिवसांनी येते, दिवाळीची भाऊबीजाची ओवाळणी माझ्या मायमाऊलीनं आणि माझ्या बहिणीला दिली। काय कुणाला वाईट वाटायचं कारण आहे? आम्ही विकास कामाला निधी कमी केलाय का? आज बॅरेजेसच्या कामाचं त्या ठिकाणी भूमिपूजन करायचं होतं, आज इथली प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन करायचं होतं, आज वेगवेगळ्या कामाचा शुभारंभ करायचा होता, काही कामं पूर्ण झाली त्याचे उद्घाटन, ह्याच्यात बिघडलं कुठं? पण काहींना बघवत नाही। अरे काही काही जण श्रीमंताच्या मुली तोंडात सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येतात, त्यांना काय करणार आहे 1,500 रुपयाची किंमत? जी गरीब आहे तिला ती कळती किंमत? जे काही शिलाई मशीन कोण माझी भाजी विकणारी फळं विकणारी महिला ती त्याचं भांडवल म्हणून उपयोग करायला लागली, हे तर आम्हाला पाहिजे। तिच्या चेहऱ्यावर आता पहिल्यापेक्षा हसू दिसतं, आनंद दिसतो, उत्साही दिसती, ती डायरेक्ट आता तिचे पैसे स्वतः काढती। त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो ते पैसे तुमच्या करता आहेत, तुम्ही वापरा, उद्याच्याला कोणतरी येईल की उसणं दे उसणं दे, त्याला म्हणो तू कधी ह्याच्या आधी उसणं दिलं का मला? आता मागतोय उसणं, आता माझं आहे माझं मला करू दे ना, सरळ सांगा काय बिघडत नाही, हा तुमचा हक्क आहे, हा तुमचा अधिकार आहे। आणि ह्या पद्धतीनं आम्ही मायमाऊलीला त्या ठिकाणी मदत करतोय, भावंडांनाही मदत करतोय। जे लाईटचं बिल दाखवलं 15,000 कोटी रुपये काही कमी रक्कम नाही, त्याच्यामध्ये आता हेही ठरवलंय, तेही शेतकरी बांधवांना सांगतो, साधारण आपल्या इथली
महाराष्ट्रातली 35 ते 36 हजार एकर जमीन। तर लाडक्या बहिणींनो, आपण पाहिलेलं असेल स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल त्यांच्या सभेमध्ये घोषणा केलेली आहे की आम्ही दिवाळी दसऱ्यासाठी या ठिकाणी दिवाळीमध्ये नोव्हेंबरमध्ये जी भाऊबीज होते त्याच्या ओवाळणीसाठी तुम्हाला ॲडव्हान्समध्ये दिवाळीचं गिफ्ट म्हणून, दिवाळीचा बोनस म्हणून या ठिकाणी दसऱ्यासाठी असेल हे पैसे जे आहेत ॲडव्हान्समध्ये देत आहोत। आत्तापर्यंत त्यांनी सांगितलं की जुलै ऑगस्टचे आम्ही 3000 रुपये दिले, त्याच्यानंतर सप्टेंबरचे 1500 रुपये दिलेले आहेत आणि आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत। आता तुमचे पैसे आलेत की नाही अजूनपर्यंत कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। जर आले असतील तुमचे पैसे आतापर्यंत 7500 रुपये तर धन्यवाद, आले म्हणून नक्की टाका जेणेकरून सर्वांनाही माहिती समजेल आणि ज्यांचे ज्यांचे अजून आलेले नाहीत त्यांनीही नाही आले असं लिहून पाठवा जेणेकरून तीही माहिती समजेल। तर बघा, आत्तापर्यंत टोटल जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे 5 हप्ते तुम्हाला देण्यात आलेले आहेत, परंतु सरकारनं जो महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे हा जो निर्णय आहे तो म्हणजे या ठिकाणी दिवाळी जी येते, सण जो होतो आहे त्यासाठी लाडक्या बहिणींना या दिवाळीसाठी ॲडव्हान्स पैसे बोनस म्हणून देण्यासाठी या ठिकाणी भाऊबीजेची ओवाळणी देण्यासाठी या ठिकाणी हा निर्णय घेतला की ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे द्यायचे, कारण की ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता लागेल आणि दिवाळीचा सण असल्यामुळं या ठिकाणी आचारसंहितेमध्ये पुन्हा तुमचा ऑक्टोबरचा आणि नोव्हेंबरचा हप्ता देण्यासाठी प्रॉब्लेम येऊ नये म्हणून या ठिकाणी दोन्ही महिन्याचे एकत्रित पैसे तुम्हाला ऑक्टोबरमध्ये देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, अशी माहिती त्यांनी स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या भाषणामध्ये दिलेली आहे। त्यासोबत त्यांनी पुढे सांगितलेलं आहे की हे जे संपूर्ण पैसे आहेत आत्तापर्यंत जवळपास 2,30,00,000 भगिनींना वाटप करण्यात आलेली आहेत, त्यापैकी आत्तापर्यंत 1 ऑक्टोबरपासून रोज टप्प्याटप्प्याने तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जात आहेत, परंतु ज्या बहिणींना आत्तापर्यंत एकही हप्ता जमा झालेला नव्हता त्यांना डायरेक्टली थेट 7500 रुपये DBT द्वारे आम्ही त्यांच्या खात्यामध्ये जमा केलेले आहेत असं सांगण्यात आलेलं आहे। तर एक ऑक्टोबरपासून ते आत्तापर्यंत आज देखील बरेच पैसे जमा झाले आहेत, काल देखील बरेच पैसे जमा झालेले आहेत, तो जोपर्यंत या ठिकाणी पूर्णपणे आचारसंहिता लागत नाही तोपर्यंत तुमचे ऑक्टोबर महिन्यामध्ये पैसे जे आहेत जमा होत राहणार आहेत, ज्यांचे ज्यांचे पैसे आलेले नाहीत त्यांचे। त्यासोबत मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेचे देखील पैसे 800 रुपये प्रति गॅस असे 3 गॅसचे पैसे तुम्हाला जमा होणार आहे, तो देखील एक्स्ट्रा दिवाळीचा बोनस या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे, ते देखील पैसे जमा व्हायला 2 ऑक्टोबरपासून सुरुवात झालेली आहे। तर लाडकी बहीण योजनेबद्दलची अतिशय महत्त्वाची अशी अपडेट होती की ज्या पण बहिणी आतापर्यंत राहिलेल्या पैसे याच्या अजून ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे त्यांना देखील लवकरच पैसे भेटणार आहेत, काळजी करू नका असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी देखील त्यांच्या भाषणामध्ये माहिती दिलेली आहे। त्याच्यामुळे ज्यांचे ज्यांचे पैसे अजून राहतील यायचे त्यांचे देखील लवकरच पैसे दिले जाणार आहेत। त्यासोबत सप्टेंबर महिन्यामध्ये देखील ज्यांनी अर्ज भरले त्यांचे देखील 1500 रुपये आम्ही जमा केलेले आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे। ह्या योजनेच्या अंतर्गत जे पण पात्र असतील त्या सर्वांचे पैसे आम्ही देणार आहोत अशी माहिती दिलेली आहे, परंतु तुमचं DBT मात्र या ठिकाणी लिंक असणं गरजेचं आहे, त्यासोबत तुमचा फॉर्म अप्रूव्ह असणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला या लाडक्या बहीण योजनेचे पैसे जे आहेत खात्यामध्ये थेट DBT द्वारे ट्रान्सफर करता येणार आहेत। तर टोटल या ठिकाणी जवळपास 35,000 कोटी रुपये ह्या 9 हप्त्यासाठी या ठिकाणी 9 महिन्यासाठी अर्थसंकल्पामध्ये तरतूद आहे। आत्तापर्यंत 5 हप्ते बऱ्याच लाडक्या बहिणींना भेटलेले आहेत, उर्वरित 4 हप्ते जे असणार आहेत, कारण की ही योजना जी आहे जुलैमध्ये चालू झाल्यामुळे उशिरा चालू झाल्यामुळे या ठिकाणी 9 हप्ते तुम्हाला एका वर्षामध्ये भेटणार आहेत। त्यासोबत आता 5 हप्ते भेटलेत, राहिलेले 4 हप्ते देखील अजून तुम्हाला भेटतील, म्हणजे सप्टेंबरपर्यंतचे पैसे भेटलेले आहेत तुम्हाला या ठिकाणी, सप्टेंबरपासून नोव्हेंबरपर्यंतचे पैसे भेटलेले आहेत ऑक्टोबर आणि नोव्हेंबरपर्यंतचे। त्यासोबत आता नंतर नोव्हेंबरनंतरचे पुढचे 4 हप्ते देखील तुम्हाला लवकरच सरकारमार्फत नंतर जमा केले जाणार आहेत। त्यासोबत गॅसचे पैसे घेण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही पात्र ठरलेला आहात, ठीक आहे, तर लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहात तर आपोआप तुम्ही या ठिकाणी मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना जी आहे 3 गॅस सिलेंडर फ्रीची जी योजना आहे त्यासाठी तुम्ही पात्र ठरतात। त्या ठिकाणी फक्त तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या नावे गॅस जोडणी करून घ्यायची आहे, तुमच्या कुटुंबामध्ये इतर सदस्यांच्या नावे जर गॅस जोडणी असेल तर ती फक्त लाडक्या बहिणीच्या नावाने करून घ्यायची, जेणेकरून तुम्हाला ह्या योजनेचा लाभ जो आहे तो भेटणार आहे। तर संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे, आजचं अपडेट महत्त्वाचं होतं, आज देखील बऱ्याच लाडक्या बहिणींचे पैसे जमा होऊन जातील, ज्यांचे ज्यांचे पैसे यायचे राहिले त्यांचे, कुणाचे 1500 रुपये राहिलेले असतील, कुणाला अगोदर 4500 रुपये आलेले असतील तर त्यांना आता 3000 रुपये जमा होतील, आणि ज्यांनी सप्टेंबरमध्ये फॉर्म भरला आहे त्यांना टोटल 4500 रुपये जमा होतील, सप्टेंबरचे 1500 रुपये आणि ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे 3000 रुपये असे मिळून। तर या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा व चॅनलला पुढील अपडेट्ससाठी आपल्याला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।